आपल्या सोबत स्वतः केंद्रीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, आपण सांगत कालपासून आपण याच्यात मुक्काम केला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये इतका मोठा सहभाग अतिशय आनंद होतोय. हजारो तरुण गडचिरोलीमध्ये धावतायत, भारतमाताची जय म्हणतायत. मुख्य धारेमध्ये आपल्याला गडचिरोली पाहायला मिळत आहे आणि या तरुणांनी हा संदेश दिला आहे की आता गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही. एक कुठेतरी गडचिरोलीचे चित्र बदलत असल्याचे निश्चितपणे चित्र बदलतं आहे. उत्साह प्रचंड आहे आणि आज खरं म्हणजे ज्या संधी आपल्या देशात आपल्या राज्यात किंवा आपल्या गडचिरोलीमध्ये तयार झालेल्या आहेत या संधी या तरुणाईपर्यंत पोहोचवून या तरुणाईला मुख्य धारेमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न. पुन्हा काय सांगितले गडचिरोलीमध्ये प्रचंड क्षमता आहे. वर्षानुवर्ष त्या क्षमतेवर केवळ भाषणं केली पण आज केवळ भाषणं नाही तर खरोखर ही क्षमता काय आहे हे लोकांना पाहायला मिळतं. आणि ज्या प्रकारे उद्योजक या ठिकाणी येत आहेत, ज्या प्रकारे विविध प्रकारचे विकास होत आहेत, आज मेडिकल कॉलेज या ठिकाणी होत आहे, आज शिक्षणाच्या विविध व्यवस्था या ठिकाणी आहेत, रोजगाराच्या व्यवस्था तयार होत आहे, या सगळ्या गोष्टींमुळे हे चित्र बदलतं.